हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात आजेगाव येथील अष्टविनायक बालगणेश मंडळाने मागील 17 वर्षांची परंपरा कायम ठेवत यावर्षीही विविध जनजागृतीपर देखावे तयार करून जिल्ह्यात एक नावलौकिक प्राप्त केलंय. आजेगाव येथील कुंभार गल्लीत अनेक वर्षांची पारंपरिक पद्धत जपत कोरोना संक्रमण काळाचे 2 वर्ष वगळता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध जनजागृतीचे कार्यक्रम राबवून नागरिकांना मंत्रमुग्ध केलं जात आहे. यावर्षी अष्टविनायक बालगणेश मंडळाच्या वतीने संपूर्ण गावांमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, विविध जनजागृतीपर कार्यक्रम, आरोग्यविषयक उपक्रम यासह विविध प्रकारचे बॅनर्स, होर्डिंग्स, पोस्टर गावातील चौकाचौकामध्ये लावण्यात आले. या गणेश मंडळाने अशाच प्रकारचे स्तुत्य उपक्रम राबवल्यामुळे 2013 त्यांना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांच्या हस्ते पुरस्कार देखील प्राप्त झालाय. या गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव काळात गावात मुलीचा जन्म झाल्यास त्या मातेला साडी चोळी देऊन सत्कार करून रोख रक्कम 111 रुपये दिले जातात. आजेगाव येथील अष्टविनायक बालगणेश मंडळाच्या वतीने यावर्षी शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती साकारून आणि आकर्षक देखावा निर्माण करून त्यामध्ये बालगणेशाची स्थापना केली आहे. अशा या उत्कृष्ट देखाव्यामुळे आणि आपल्या जनजागृतीपर उपक्रमाच्या माध्यमातून अष्टविनायक बालगणेश मंडळाने समाजाप्रती त्यांची बांधिलकी दाखवली आहे.